भक्तिमय वातावरणात सर्वत्र नवरात्र उत्सवाला प्रारंभ। अंबाबाई तुळजाभवानी ज्योतिबासह नवदुर्गा मंदिरात गर्दी। करवीर निवासिनीची सिंहासनरूढ बैठी पूजा। भाविकांच्या अफाट गर्दीत करवीर निवासिनी अंबाबाईचा पालखी सोहळा संपन्न। पोलीस बँडची धूम, पायघड्या, रांगोळींची आरास, फुलांची उधळण करत मंदिर प्रदक्षिणा पार पडली। कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवाला प्रारंभ। कोल्हापूरचे वैभव परंपरा जगभर पोहोचेल, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। सोहळा व्यापक करूया, शाहू महाराज छत्रपती यांचे वक्तव्य। यावर्षीच्या ऊस गाळप हंगामाबाबत मंत्री समितीची बुधवारी बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडणार। महाराष्ट्रातील कारखाने कधी सुरू करायचे याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागणार। करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला पहिल्या दिवशी 8,000 भाविक नतमस्तक। 9,000 वर भाविकांना मोफत अन्नछत्राचा लाभ। पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधांसह भाविकांची तत्पर सेवा। कोल्हापूर मुंबई मार्गावर नियमित विमानसेवा सुरू। खासदार धनंजय माळिक यांच्या हस्ते बोर्डिंग पास वितरण झाले। मुंबईसाठी दररोज विमानसेवा सुरू झाल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास धनंजय माळिक यांनी व्यक्त केला। KMT श्री दुर्गा दर्शन विशेष व सेवेचा शुभारंभ। श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र इथे या सेवेचा प्रारंभ झाला। परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला। प्रशांत पाटील, मनोज पुरोहित प्रमुख उपस्थित होते। वाशीतील बिरुदेव मंदिरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न। भारत जगावर राज्य करेल मंदिरातील यंदाची ही पहिली भाकणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली। राज्यात काँग्रेसचे अस्तित्व कुठे आहे, खासदार धनंजय महाडिक यांची टीका। वठारेते तरुणाचा मृतदेह सापडला, खून करून फेकल्याचा संशय। अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।